यंदाची आषाढी वारी ही आरोग्यदायी कशी होईल यासाठी सांगली जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील आहे. पालखी दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा पुरवण्याचे सर्व स्थिती नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, हॉटेल तपासणी तसेच पिण्याची पाणी तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वारकऱ्यांचा प्रवास सुखद होईल असा भरोसा मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांनी वारकऱ्यांना दिला आहे. आषाढी वारीनिमित्ताने सांगली जिल्ह्यातून शेकडो भाविक दिंडीत सहभागी होऊन पंढरपूरकडे मार्गस्थ झाले आहेत. त्यांना पदोपदी आरोग्याची सुविधा देण्यासाठी सांगली जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. रुग्णवाहिकेच्या माध्यमातून फिरता आपला दवाखाना सज्ज आहे. वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणीसह उपचार तसेच प्रत्येक दिंडी प्रमुखांकडे प्रथमोपचार औषध किट देण्यात येणार आहे. पालखी मार्गावर किमान 5 किलोमीटर अंतरावर एक आरोग्य पथक पुरेशा औषध साठ्यासह तैनात करण्यात आलेले आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप माने यांनी दिली. यावेळी कॅफो विठ्ठल चव्हाण, शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड आदींसह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्या वारकऱ्यांचा संपूर्ण जो प्रवास आहे तो चांगल्या पद्धतीनं सुखद स्वरूपात होईल अशा पद्धतीची सुविधा प्रशासनाने पहिल्यांदाच उपलब्ध करून दिलेली आहे. तरी सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि काही अडचण असेल, तक्रार असेल तर आरोग्य यंत्रणेला त्यांनी संपर्क करावा. दिंड्या जात आहेत त्या दिंड्यांना आपल्या आरोग्य सुविधा चांगल्या प्रकारे मिळावी याकरता आपण यावर्षी एक नाविन्यपूर्ण प्रकार आणि आपण सगळ्या आपल्या मिरज 3 ठिकाणी प्रामुख्यानं जात आहेत. एक म्हणजे आपली जी व्हेकल आहे मोटर सुमो आहे त्याच्यामध्ये आपण आपला फिरता दवाखाना म्हणून आपण केलेला आहे. त्याच्यामध्ये ते वाहन पूर्ण आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातून सुरुवातीपासूनच्या आपल्या वॉर्डरकडून जाणार आहे. त्याच्यामध्ये ते ओपीडी बाह्य रुग्ण उभा सुद्धा करणार आहेत आणि जे भाविकांना जे काय आजार असतील किंवा त्यांना औषध उपचार लागणार आहे ते ह्या पद्धतीचे आपण औषध उपचार किट्सला केलेले आहेत. त्याचबरोबर जे पालखी किंवा दिंड्या मुक्कामास्थळे आहेत त्यांचे दिंडी प्रमुख आहेत त्या दिंडी प्रमुखांना आमच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आमच्याकडे नंबर ऑलरेडी घेतलेले आहेत, त्यांना संपर्कसुद्धा केलेला आहे आणि दिंडी प्रमुखांना ज्या संध्याकाळची तो मुक्कामला आहेत त्यांनासुद्धा ह्या स्वतंत्र त्यांच्याकडून किट येणार आहे की जेणेकरून याच्यावर दुसरी औषध उपचार जसे की अंगदुखीच्या गोळ्या लागतात प्रामुख्याने, जुलाब कुणाला होतो, कुणाला जखम झाली असेल तर त्याच्यावरती ऑइंटमेंट लावायचं, फर्स्ट किट हे असे किट आपण आपल्या सांगली जिल्ह्यातल्या प्रशासनाच्या विभागाने वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिले की स्थानिक पातळीवरचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून तिथे जाऊन त्यांचं स्वागत आणि या औषधाचं किट सन्मानपूर्वक त्यांना द्याव्यात अशा माननीय मुख्य कार्यकारीच्या निमित्ताने त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. दरम्यान दुचाकीवरून 2 कर्मचाऱ्यांचा सहभाग असणाऱ्या आरोग्य दूतांची 22 पथके कार्यरत आहेत. ही सर्व आरोग्य पथके 24 तास कार्यरत राहणार आहेत.